मिर्जेतील मार्केट परिसरात हॉटेल राजहंसच्या समोरील बाजूस असणाऱ्या बोळात ब्रिज रम्मीच्या नावाखाली तीन पाणी जुगार सुरू असल्याचं कारणावरून मिरज शहर पोलिसांनी गुरुवारी दुपारी छापा टाकून दहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी शहरातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार गेले तीन महिने शहरातील अवैध बंद आहेत मात्र शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एका कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या नावाखाली ब्रिज रम्मी आणि सुरू करण्यात आला होता मात्र या ठिकाणी तीन पाणी जुगार सुरू असल्याची माहितीनुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकलाय या ठिकाणी असणाऱ्या दहा जणांना ताब्यात घेतले त्याची चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय मात्र पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर ही शहरात चोरून अवैध धंदे असल्याची चर्चा मात्र नागरिकांमध्ये सुरू आहे